नमस्कार आज मी तुमच्यासोबत ट्रेंडिंग असलेला पुलमी अप केक रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल किती छान आपला केक हा झालेला आहे तर ह्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जे बेल ऐकॉन असेल ते देखील प्रेस करा आता आपण आपल्या रेसिपीला लवकर सुरुवात करूयात इथे मी हा चॉकलेट स्पंज बेक करून घेतलेला आहे आणि ह्याच्या मी चार लेअर करून घेणार आहे हा स्पंज मी होममेड प्रिमिक्सने बनवलेला आहे तुम्ही याचा जाळी बघू शकता किती सॉफ्ट हा बेक झालेला आहे होममेड पद्धतीनं अगदी घरात असलेल्या साहित्यापासून हा मी बेक करून घेतलेला आहे होममेड प्रिमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून स्पंज कसा बेक करायचा याची रेसिपी मी आधीच माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन तिथे तुम्ही तो नक्की पहा तर इथे मी अशा प्रकारे लेअर करून घेणार आहे मी इथे चॉकलेट स्पंज घेतलेला आहे कारण मी इथे तुम्हाला चॉकलेट फॉरेस्ट स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये केक करून दाखवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही स्पंज घेऊ शकता तर मी या लेअर करून घेतलेल्या आहेत आणि आता मी ही व्हिपिंग क्रीम ऑलरेडी बीट करून घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम कशी परफेक्ट सॉफ्ट बीट करायची ह्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तो तुम्ही नक्की पहा आणि इथे मी हा फिफ्टी सिक्स म्हणजे छप्पन्न नंबरचा नोजल घेतलेला आहे आणि हा नोझल मी आता पायपिंग बॅगमध्ये भरून घेत आहे तुमच्याकडे जर हे नोझल नसेल तर तुम्ही कोणत्याही स्टार किंवा मोदक नोझलचा वापर करू शकता तेही नोझल नसेल तर तुम्ही विदाऊट देखील पायपिंग बॅगला कट देऊ शकता तर मी ग्लासाच्या मदतीने ह्याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम भरून घेणार आहे कारण ग्लासाच्या मदतीने जर भरलं तर खूप सोप्या पद्धतीनं व्हिपिंग क्रीम भरता येते तर बघू शकता तुम्ही खूप सहजरित्या विपिंग क्रीम आपल्याला पायपिंग बॅगमध्ये भरता येते म्हणून मी इथे ग्लासाच्या मदतीनं व्हिपिंग क्रीम भरून घेत आहे पायपिंग बॅगमध्ये तर इथे आपल्याला दोनशे एम एल इतकी व्हिपिंग क्रीम लागणार आहे म्हणजेच वन कप इतकं व्हिपिंग क्रीम मी घेतली आणि ती बीट करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी पायपिंग बॅगमध्येही व्हिपिंग क्रीम टाकून घेतलेली आहे आणि आता आपण फर्स्ट लेअर आहे ती आपण आपल्या केक बोर्डवरती ठेवून घेणार आहोत आधीच ठेवून घ्यायची आहे तर मी मद ते थोडीशी मधोमध विपिंग क्रीम लावून घेते थोडंसं आणि त्याच्यावरती मी ही पहिली लेअर ठेवून घेतलेली आहे अशा प्रकारे सेट करून घ्या जेणेकरून जी आपली लेअर आहे ती बेसवरून हलू नये म्हणून आणि हे मी शुगर सिरप घेतलेलं आहे शंभर एम एल पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून इतकं साखर टाकून ते विरघळवून शुगर सिरप तयार करायचं असतं तर हे शुगर सिरप मी इथे पहिल्या लेअरवरती टाकत आहे पूर्ण बेस जो आहे पूर्ण फर्स्ट लेअर आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने सोक करायची आहे जरा जास्त सोक करा तर आणि जी व्हिपिंग क्रीम आपण पायपिंग बॅगमध्ये भरली होती ती मी आता लेअरवरती सगळीकडे अशा पद्धतीने लावून घेणार आहे तर इथे आपण होममेड पद्धतीने जे प्रिमिक्स बनवलं होतं त्यापासून केक बेक करून वापरत आहोत त्याच्यामुळे जे रेडिमेड प्रिमिक्स मिळतं त्याला जास्त सोक करायची गरज लागत नाही परंतु जे होममेड आपण प्रिमिक्स बनवतो किंवा मैदापासून जो केक बनवतो त्याला थोडंसं जास्त सोक करावं लागतं त्याच्यामुळे मार्केटचं जे प्रिमिक्स असतं त्याच्यापेक्षा इथे आपल्याला थोडं जास्त सोक करावं लागतं तर अशा पद्धतीने सगळा जो मधला भाग आहे तो मी सेम पद्धतीनं असं भरून घेणार आहे तर तुम्ही इथे नॉर्मल जसं केक बनवतो तशी विपिंग क्रीम लावली तरी चालणार आहे परंतु अशा पद्धतीने लावल्यावर खूप छान दिसतं आणि मी इथे हा चॉकलेट घेतलेला आहे खिसलेला चॉकलेट आहे डार्क कंपाऊंड तो मी वरती स्प्रिंकल करत आहे आपण इथे चॉकलेट फॉरेस्ट स्ट्रॉबेरीमध्ये केक बनवत आहोत त्याच्यामुळे मी पहिल्या लेअरला फॉरेस्ट हा फ्लेवर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जी आपली दुसरी लेअर आहे ती आपण सेट करून घ्यायची आहे व्यवस्थित सेट करा अशा पद्धतीने मी सेट केलेली आहे आणि ह्या लेअरला देखील आपण सेम प्रोसेस जी आहे ती रिपीट करणार आहोत शुगर सिरपने छानपैकी सोक करून घेणार आहोत साईड्सना जरा जास्त सोक करा कारण मैद्यापासून जो बनतो केक त्याच्या साईड्स थोड्याशा कडक होतात त्याच्यामुळे साईड जरा जास्त सो करावं लागतं आणि सेम प्रोसेस विपिंग क्रीमने मी जो आतला भाग आहे तो पूर्णपणे मी भरून घेणार आहे अशा पद्धतीने मी भरून घेतलेला आहे विपिंग क्रीमने भाग आणि इथे आपण स्ट्रॉबेरीचं क्रश वापरणार आहोत इथे मी दोन टेबलस्पून इतका क्रश घेतलेला आहे स्ट्रॉबेरीचं आणि ते मी ह्या लेअरवरती टाकत आहे स्पूनने खालच्या लेअरला आपण फॉरेस्ट फ्लेवर दिला आणि वरच्या लेअरला आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर दिलेला आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही क्रीममध्येच मिक्स केलं तरी चालणार आहे परंतु मी अशा पद्धतीने टाकून घेतलं आणि ही आपली सर्वात वरची लेअर होती केकची ती मी उलट्या पद्धतीने ठेवलेली आहे अशी उलटी ठेवून घेतली ही लेअर आणि आता ह्या लेअरला देखील आपण सोक करून घेणार आहोत शुगर सिरपने तर अशा प्रकारे छानपैकी सोक करून घ्या आणि परत सेम प्रोसेस रिपीट करायची आहे विपिंग क्रीमने जो पूर्ण भाग आहे पूर्ण लेअर आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे तर ही लेअर मी विपिंग क्रीमने देखील भरून घेतलेली आहे आणि इथे मी परत चॉकलेट घेतलेला आहे खिसलेला चॉकलेट आणि तो मी स्प्रिंकल करत आहे शक्यतो पुलमी अप केक जो आहे तो चॉकलेट फ्लेवरमध्येच असतो म्हणून मी इथे तुम्हाला चॉकलेट फ्लेवरमध्येच दाखवत आहे आणि ही आपण अपन, आपली शेवटची लेअर आता ठेवून घेतलेली आहे थोडीशी व्यवस्थित सेट करा प्रेस करा हाताने कारण आपण साईड्स त्याच्या कवर करत नाही त्याच्यामुळे ही सेट व्हायला लागते थोडंसं सेट करायचा असतं हाताने तर परत मी शुगर सिरपने सोप केलं आपल्या लास्ट लेअरला आणि वरचा जो भाग आहे तो मी व्हिपिंग क्रीमने कवर करून घेत आहे ते ही आपली लास्ट लेअर आहे आता अगदी साधा आणि सोपा केक आहे खूपच सोपा आहे कठीण असं काहीही नाही याच्यामध्ये तर हा आपला केक झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते याच्यापुढे काय करायचं ते सांगते तर ही ओ एच पी शीट आहे प्लॅस्टिक सीट याला ओ एच पी शीट असं म्हणतात आणि ही कुठे मिळेल तर ही स्टेशनरीमध्ये मिळतं झेरॉक्सच्या शॉपमध्ये वगैरे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल पाच रुपयाला एक पडतं तर इथे आपल्याला दोन शीट लागणार आहेत कारण एका शीट ची जी साईज आहे ती छोटी असते तर दोन शीट अशा प्रकारे खाली ठेवायची आणि मधोमध मद ठेवून त्याला सेलोटेपने चिपकवून घ्यायचं तर ही मी चिपकवून घेतलेली आहे सेलोटेपने आणि आता ही कशा प्रकारे लावायची ती मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने राऊंड करून ती आपल्याला केकच्या भोवताली साईड्सना लावायची असते खूपच साधा आणि सोपा असा केक आहे पहिल्यांदा बघायला कठीण वाटतं पण जेव्हा करायला घेता तेव्हा खूप सोपं वाटतं ट्रस्ट मी कारण मी देखील हा केक तुम्हाला दाखवण्यासाठी पहिल्यांदाच केलेला आहे मला देखील वाटलं नव्हतं हा इतका छान होईल परंतु तो झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की बेफिकर बनवा खूप छान आहे टेस्टदेखील खूप छान लागते आणि इझी केक आहे तर मी अशा प्रकारे ही जी शीट आहे ती केकच्या साईड्सला आपण लावून घेतलेली आहे आणि ह्याला आपण सेलटपने कवर करून घेणार आहोत छानपैकी ने कव्हर करून घ्या जेणेकरून जे चॉकलेट टाकल्यानंतर जी शीट आहे ती निघाली नाही पाहिजे व्यवस्थित घट्ट असं पॅक करून घ्यायची आहे ते मी ते सेलोटप लावून घेते खाली सेलोटेप लावायची आहे आणि वरच्या भागाला देखील सेलोटेप लावून आपण पॅक करून घेणार आहोत तर मी ते वरती देखील सेलोटेप लावून घेणार आहे तर ही मी लावून घेतली व्यवस्थित छानपैकी पॅक केलेलं आहे आणि ही मी रिबन घेतलेली आहे हा डेकोरेशन पार्ट आहे जरा अति छान वाटावा थोडंसं वेगळं काहीतरी वाटावं वा, त्याच्यासाठी मी ही रिबन घेतलेली आहे ही रिबन देखील मार्केटमध्ये केक शॉप मा, जे मटेरियल जिथे मिळते तिथे इझिली अवेलेबल होते तर ही रिबन देखील मी लावून घेतलेली आहे सेलो टेपने ठीक आहे तर इथे ही दुसरं मी रिबन घेतलेलं आहे अशा प्रकारचं आणि ते देखील मी टेपने सेट करते तर ओ एच पी शीट लावल्यानंतर हा केक तुम्ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी से ठेवू थे शकता इथे आपल्याला चॉकलेट सॉस बनवायचा आहे त्याच्यासाठी मी दोनशे ग्रॅम डार्क कंपाऊंड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास एम एल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तुम्ही मायक्रोवेवला मिक्स करू शकता किंवा ही प्रोसेस तुम्ही गॅसवर देखील करू शकता तर हे मी छानपैकी मिक्स करून घेते तर हा केक आहे तो मी एका प्लेटवरती ठेवून घेते सेट करून घेते व्यवस्थित अशा पद्धतीनं आणि आता हे आपलं चॉकलेट सॉस जे आहे ते छानपैकी मेल्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता फ्रेश क्रीमने जर तुम्हाला सॉस बनवायचं असेल तर दीडशे एम फ्रेश क्रीम आणि दीडशे ग्रॅम चॉकलेट घेऊ शकता वन इज टू वन हा रेशो आहे चॉकलेट आणि फ्रेश क्रीमचा आणि आता हे जे चॉकलेट सॉस आहे ते आपण टाकून घेणार आहोत सर्व सर्वात महत्त्वाचं चॉकलेट टाकल्यावर जो हा केक आहे तो सेट होण्यासाठी से ठेवून द्यायचा नसतो तर लगेचच हा पूल करायचा असतो तरच हा इफेक्ट येतो तर इथे ये मी ही व्हाईट कोल्ड ग्लेज घेतलेली आहे तुम्ही इथे चॉकलेट देखील घेऊ शकता व्हाईट चॉकलेट किंवा कोको पावडर किंवा आयसिंग सुगर देखील स्प्रिंकल करू शकता पूल केल्यावर छान इफेक्ट येतो त्याच्यामुळे मी ही व्हाईट कोल्ड ग्लेज टाकलेली आहे तुम्ही याच्या आतमध्ये चोको चिप्स वगैरे देखील टाकू शकता तर हा आपला केक रेडी झालेला आहे आणि आता मी तुम्हाला हा पूल करून दाखवणार आहे लगेचच पूल करायचा असतो हा फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा नाही तर आता मी ह्याला पूल करते जी शीट आहे आपण शीट लावली होती ओ एच पी शीट ती आपल्याला वरती उचलायची आहे सहजरित्या ती उचलते एवढं काही कठीण असं काहीही नाही खूप इझीरित्या ती वरती उचलली जाते आणि बघू शकता हा आपला केक पूल केलेला आहे मी आणि खूप छान असा इफेक्ट आलेला आहे किती छान असा इफेक्ट आलेला आहे चॉकलेट देखील बऱ्यापैकी वापरलं होतं त्याच्यामुळे खूप छान ड्रिपिंग झालेली आहे चॉकलेटची तर मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये झूम करून दाखवते किती छान असं इफेक्ट आलेला आहे खूप खूप छान दिसतो आहे हा केक नक्की ट्राय करा हा केक सर्वात महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा की चॉकलेट टाकल्यावरती हा जो केक आहे तो अजिबात सेट होण्यासाठी ठेवायचा नसतो तर तो, तो लगेचच पूल करायचा असतो तर ह्या वेळेस तुम्ही म्हणाल मग ऑर्डर कशी घ्यायची ह्या केकची कारण ऑर्डर घेतली आणि तो डिलिव्हर करेपर्यंत हे जे चॉकलेट आहे ते सेट होऊन जाणार तर ह्याच्यासाठी एकच ऑप्शन असतो सेफ बॉटल मिळतात त्या बॉटलमध्ये तुम्ही गनाश रेडी करून द्या आणि तुमच्या कस्टमरला थोडीशी तुम्ही इन्फॉर्मेशन द्या की हे जी बॉटल आहे ते मायक्रोवेव्हला थर्टी सेकंड तुम्ही ठेवा त्याच्यामुळे जो चॉकलेट आहे तो लूज होईल आणि त्यानंतरच ते केकवरती होता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल आणि आता पण भेटूयात अशाच छानशा नव, नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बा बाय